संपतरावांना फसवलंय. काय बोलताय तुम्ही राष्ट्रहित? तुम्ही माझ्या बाबांना फसवलं आणि माझ्या बाबांना कळलंही नाही. आता हे काय नवीन नाटक करताय तुम्ही? नाटक नाहीये, खरं सांगतोय. राष्ट्रहित, तुम्ही माझ्यासाठी अयोग्य आहात हे पटवून देण्यासाठी अजून किती आरोप स्वतःवर लावून घेणार आहात तुम्ही? किती स्वतःला माझ्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न करणार आहात? अजून किती चुका स्वतःच्या अंगावर ओढून घेणार आहात तुम्ही? मी केलेल्या चुकात सांगतोय, विश्वास ठेवा. राष्ट्रहित, मी तुमच्या घरी सून म्हणून आले, तुमच्या आयुष्यात आले, याचा त्रास होतोय का तुम्हाला? कारण तुम्ही खूप चांगल्या मनाचे आहात. तुम्ही कुठल्याही मुलीला असा नकार देणार नाही म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? म्हणजे मी तुम्हाला नकार दे? राष्ट्रहित, मी ना माझं आयुष्य तुमच्या बरोबर काढायचं ठरवलंय. मला तुमच्या सोबत माझं आयुष्य काढायचं. तुम्ही मला सांगा ना, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का? माझं काही चुकतंय का? असं काही नाहीये हो. प्रॉब्लेम ना माझ्यात आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. मी जेन्युइनली सांगतोय, तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. मी नाहीये तुमच्यासाठी योग्य. हा नाही आहात तुम्ही माझ्या योग्यतेचे. हे पटतंय तुम्हाला? हो. नशीब. बघा, मी संपतरावांबद्दल जे काही आता तुम्हाला सांगितलं ते खरं आहे. माझं चुकलंय. मी खरंच नाहीये तुमच्या योग्यतेचा. राष्ट्रहित, तुम्ही माझ्या योग्यतेचे नाही आहात. तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त योग्यतेचे आहात. आणि मला तेवढ्या योग्यतेच बनायचंय. मला का पटत नाही हो? खोटं नाही बोलत आहे मी. बोलता तुम्ही खोटं. मी पाहिलंय तुम्हाला खोटं बोलताना. अनेकदा खोटं बोलता समोरच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून. पण ते खोटं अयोग्य नसतं ना राष्ट्रहित. मुलीसाठी पैसा संपत्ती हे महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं ते स्थैर्य जे तुमच्याकडे आहे. एवढी चांगली नोकरी असताना तुम्ही का नसाल माझ्या योग्यतेचे राष्ट्रही? माझं ना लांडगा आला रे आल्यासारखं झालंय. कुणी विश्वासच ठेवत नाही. विश्वास ठेवला होता राष्ट्रही. त्या माणसाचा तुमच्यावर खूप विश्वास होता. राष्ट्रहित, माझे बाबांना शिकलेले नव्हते व्यवहारातलं, पण त्यांना खूप कमीच कळायचं. पण आपल्या मुलीचं सुख कशात आहे ना हे त्यांना चांगलंच माहीत होत. नसतं कळलं तर उगाच त्यांनी आपल्याला फसवणाऱ्या माणसाच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला असता का? राष्ट्रहित, मला माहितीये मी तुमच्या आयुष्यात आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदलल्या. तुमची घरातली माणसं तुमच्यापासून दुरावली आहेत असं वाटत असेल तुम्हाला. तुम्ही एवढी चांगली नोकरी मिळवली आहेत. काकांच्या सगळ्या अटी पूर्ण करून तुम्ही घरात आलात. राष्ट्रहित, तुम्हाला असं वाटतंय का की मी अजून घरातल्या कोणाचं मन नाही जिंकू शकले? मी कुठेतरी कमी पडले असं असेल तर तुम्ही मला सरळ तोंडावर सांगा ना. असं अडून अडून नकार घ्यायचा का प्रयत्न करताय? तुम्हाला असं वाटतंय का या कुटुंबाशी जमवून घेणं मला नाही जमणार आहे? हे नातं निभवायला मला नाही जमणार आहे? बघा, असं नाही हो. तुम्ही निभावताय सगळं आणि निभवालंय, पण या सगळ्याचा तुम्हाला त्रास होतोय हे मला नाही बघवतंय. हे का नाही कळतंय तुम्हाला? राष्ट्रहित म्हणून नातं तोडायचं का? राष्ट्रहित, माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करते. मला एक संधी द्या ना प्लीज. एक मिनिट थांबा मानसी, प्लीज. तुम्हाला ना मी काय बोलतोय हे कळतच नाहीये. माझ्या म्हणण्याचा अर्थ काय हेच तुम्हाला कळत नाहीये.